पीक विमा संदर्भात उपोषणाची दखल न घेतल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेने कौलखेड येथील पीक विमा ऑफिसची केली तोडफोड. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह पीक विमा मागणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनात त्यांनी पीक विमा कंपनीने पीक विमा शेतकऱ्यांना दिला नाही तर ऑफिसची तोडफोड करू असा इशारा उपोषणात 2 दिवस आधी दिला होता. जर प्रशासनाने शासनाने दखल घेतली नाही तर सर्वप्रथम आम्ही विमा कंपनीचे कार्यालय तोडू, त्याच्यानंतर कृषी विभागाचे कार्यालय तोडू. मात्र 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्याने आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कौलखेड येथील पीक विमा कंपनीचे ऑफिसची तोडफोड केली व त्वरित पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. गेल्या 3 दिवसापासून आमचे जिल्हा प्रमुख माननीय गोपाळदादा दातकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे. दिवाळी सारखा सण तोंडावर आला तरी कोणत्याही प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. आता कालच गोपालभाऊंनी सांगितलं होतं, तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही इथे आज ऑफिसचं कार्यालयाचा तोडफोड करू, पण ते आम्ही आज तोडफोडायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर इथेपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू.